त्या दिवशी या राज्यातील 400 जातीचा समूह असलेला हा 60% ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला कूच करून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण कराल. मग 2.5 ते 3 कोटी लोकांच्या घरी जाऊन तेवढी माहिती भरून त्याचं टॅब्युलेशन करून हे करून रिपोर्ट तयार करणं आपण म्हणतो तेवढं सोपं नाही. आमच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये आणि सरसकट कुंभ्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. नाही नाही, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे. बघा, त्यांना काय आंदोलन करायचं त्याच्याकरता ते मोकळे, आम्ही त्यांना काही ते सुचवू शकत नाही. पण या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो आहे की सरकारने कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या दबावाखाली येऊन आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. नाही, विशेष अधिवेशन फेब्रुवारीमध्ये बोलू असं सरकार बर, पण आता त्याचे विषय नाही कळले ना. त्या विशेष अधिवेशनामध्ये विषय काय काय आहे आला का म्हणते ते अधिवेशनात जाहीर केलं होतं. पण आता हे बघा, त्यांचं आता जे राज्य मागासवर्गीय आयोगाला काम दिलेलं आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोग एवढ्या फास्ट काम करते आहे, या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्याशिवाय, मी अहवाल शब्द वापरतो, अहवाल आल्याशिवाय राज्य सरकार अधिवेशन घेऊ शकत नाही. तुम्हाला कारण अधिवेशन घ्यायचं आणि कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्याकरता आधार पाहिजे असेल, आधार पाहिजे असतो. आणि हा आधार म्हणजे काय राहील, या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल. त्याच्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोग काय शिफारस करते आणि त्या शिफारसीवर सरकार काय विचार करते हे अधिवेशन घेऊन डिक्लेअर होईल. आता या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवालच तूतपर्यंत येते की नाही, कारण 30 तारीख लास्ट डेट दिली आहे, नंतर टॅब्युलेशन आहे, 30 तारखेपर्यंत होते की नाही होते याच्यावर समस्याचा हक्क आहे. जरी त्यांनी डेट दिली असली तरी मी मगाशी ज्या ठिकाणी जसं आपल्याला म्हटलं की 60% SC ST OBC जर मिळालं आपण तर 80% लोक होतात. या 80% लोक सोडले तर आले 20%. आज जवळजवळ 12 ते 14 कोटी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राची आहे, म्हणजे जवळजवळ त्यांना 2.5 ते 3 कोटी लोकांच्या घरी जायचं आहे. मग 2.5 ते 3 कोटी लोकांच्या घरी जाऊन तेवढी माहिती भरून त्याचं टॅब्युलेशन करून हे करून रिपोर्ट तयार करणं आपण म्हणतो तेवढं सोपं नाही. तुम्ही किती केलं तरी, आणि म्हणून जोपर्यंत हा राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत जरी सरकारने घोषित केलं असलं तर ते अधिवेशन होईल की नाही याविषयी मी साशंक आहे. नाही ना, हे आहे ना का गव्हर्नमेंटचं कागदपत्र आहे, माझं मी नाही म्हणत, याच्या आधारे बोलतो मी. याच्यावरती त्यांनी दिलेलं आहे हे बघा की नव्याने प्रमाणपत्र पडताळणीच्या नियमाकरता महसुली अभिलेख नोंदी, जन्म मृत्यू रजिस्टर संबंधीचे अभिलेख, शैक्षणिक अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेख, कारागृह विभागाचे अभिलेख, पोलीस विभागाकडील अभिलेख, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अभिलेख, भूमी अभिलेख विभागाकडील अभिलेख, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडील अभिलेख, जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या कार्यालयाकडील अभिलेख, शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा तपशिली अभिलेखे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील अभिलेख, असे 23 जे नव्याने जे आलेले आहेत. आतापर्यंत मी मागाशी सांगितलं आपल्याला का दोनच कागद ग्राह्य धरल्या जात होते, महसुली कागदपत्र किंवा शैक्षणिक. आता हे जे बाकी जे आहेत याला सरकार मान्यता देण्याच्या विचारात आहे, अजून मान्यता दिलेली नाही. याच्यावरती लोकांकडनं आक्षेप बोलावलेला आहे. 16 तारखेपर्यंत ते आक्षेप घेताना आता सरकारी कधी कधी एवढी गडबड करते, आता आम्हाला म्हणून शंका येते कधी कधी गडबड होऊ शकते का, की त्यांनी 16 तारखेपर्यंत आणि आता कम्प्युटरचा जमाना असताना मंत्रालयात स्वतः ऑब्जेक्शन आणून द्या अशी अट टाकली होती, आणि आता हे सर्वाकरता लागू होणार आहे. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग या सर्व लोकांना, आता ह्या सर्व लोकांनी ऑब्जेक्शन टाकले आहे की बा एवढे कागदपत्र. आता
शोधण्याची गरज काय? शेड्यूल का शेड्यूल आता याच्यामध्ये एक असं आहे जिल्हा वक्फ अधिकारी यांचे कार्यालय. आता वक्फचं कार्यालय कोणासाठी असते? म्हणजे अशा प्रकारचे हे असल्यामुळे लोकांचे ऑब्जेक्शन आम्ही टाकलेलं आहे त्याच्यावरती. आणि म्हणून या ऑब्जेक्शन या आरोपांचं जोपर्यंत निराकरण होत नाही आक्षेपांचं, तोपर्यंत हा नवीन जी आर निघत नाही. हा जी आर नवीन निघत नाही तर ते विधानसभेमध्ये आल्यावर नियमावली किंवा निर्णय घेऊ शकत नाही, अशा अडचणी सरकार पुढे आहे. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून सरकारने काय निर्णय घ्यायचा तो सरकारचा प्रश्न आहे, पण आमच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये आणि सरसकट कुंभ्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये हा सरकारला आमचा इशारा. नाही सरकारने हे बघा, आम्हाला वाट याच्याकरता आम्ही बघतोय की आम्हाला दिलेला शब्द अजूनपर्यंत तरी फिरवण्याच्या मूडमध्ये सरकार दिसत नाही. वारंवार मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो किंवा मंत्रिमंडळातील कुठलाही मंत्री असो, ते एकच सांगतात कुठल्याही परिस्थिती आम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही, सरसकट कुंभ्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. पण रात्र वैऱ्याची आहे, रात्र वैऱ्याची असल्यामुळे आम्ही लक्ष ठेवून आहोत की एखाद्या दिवशी सरकार कुणाच्या तरी दडपणाखाली येऊन देऊन टाका म्हणते का आणि देऊन देते का नंतर झगडण्यापेक्षा आम्ही आतापासून तयारीमध्ये आहोत की आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराला धक्का लागू देणार नाही. राज्य शासनावर विश्वास नाही आमचा आहे म्हणून शांत आहो, नाही तर मग आम्ही कुठ केली असती यात पहिले. आम्ही आंदोलन करताना प्रतिउत्तर देण्याकरता या ठिकाणी नाही आहो. मी वारंवार सांगतो की आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी आहोत. काय ते करणं आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये, मी शब्द काय वापरला की सरकारवर आमचा विश्वास आहे. सरकार अजूनपर्यंत आम्हाला 29 सप्टेंबरला शब्द दिला होता, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी 4 महिने झाले, सरकार त्याच्यावरती कुठलाही पुनर्विचार करून राहिलेली नाही. म्हणून आम्ही शांत आहोत, आम्ही अजूनपर्यंत मुंबईकडे कूच केलेली नाही. पण आम्हाला ज्या दिवशी लक्षात येईल की आमच्या संविधानिक अधिकारावर कुठेतरी गदा येते आहे, काय आमचं आरक्षणातून कोणीतरी चोरण्याचा प्रयत्न करतो की कोणाला देण्याचा प्रयत्न सरकार करते आहे, त्या दिवशी या राज्यातील 400 जातीचा समूह असलेला हा 60% ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला कूच करून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण कराल. चौकांना 1 लाख नाही आहे तुम्ही म्हणता, तर किती आहे एकंदरीत? नाही मी सांगितलं ना तुम्हाला, माझी मी अधिकृतरित्या तुम्हाला सांगतो की 54 लाखापैकी 99.5% लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे, ऑलरेडी प्रमाणपत्र आहे. हे बघा तुम्ही लोक समजून घ्या की जी शिंदे समिती बसविण्यात आली होती त्यांनी काय केलं, 1948 ते 1967 किंवा 48 पूर्वीचे कागदपत्र तपासले, त्याच्यामध्ये कोणाकोणाचे कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा ह्या 3 प्रकारे जाती लिहिलेल्या आहेत, त्यांची आकडेवारी काढली, त्यांनी नोंदी सुरू पडली. आता याच्यामध्ये ज्यांच्या 48 ते 67 नोंदी आहेत त्यांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतले आहे ना, कारण आरक्षण ओबीसीला केव्हा लागू झालं? 1994 2004 मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आले. तर ज्यांच्याजवळ ज्यांच्या महसुली कागदपत्रात किंवा शैक्षणिक कागदपत्रामध्ये कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा लिहिलेला आहे त्या सर्वांनी ऑलरेडी कागदपत्र काढले, त्यांचे पोरं ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, नोकरीला लागले, सर्वेच लागले, ते लोक पुन्हा कशाला घेणार प्रमाणपत्र? कारण ऑलरेडी ते बेनिफिट घेऊन राहिलो ओबीसीचे. म्हणून बरं झाला तुम्ही मुद्दा काढला. म्हणून या माध्यमातून पुन्हा मी सरकारला सांगू इच्छितो की आता जे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचं सर्वेक्षण सुरू आहे, हे सर्वेक्षण करताना मी वारंवार सांगतो आहे की फक्त आणि फक्त मराठा जातीचं सर्वेक्षण करावं. कुणबी मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी ह्या ज्या 6 जाती आहेत, ज्या 6 जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत, मग ज्या जाती ओबीसीमध्ये आहे ओबीसीचा फायदा घेत आहेत त्या जाती मिळून कसा काय सर्वे होणार? त्या जाती सोडून सर्वे व्हायला पाहिजे, कारण गायकवाड आयोगाने त्याचं सर्वेक्षण करताना ह्या 6 जाती प्लस मराठा अशा 7 जाती मिळून सर्वे केला होता आणि या 7 जातीची लोकसंख्या 30% आहे असं दाखवलं होतं. मग आम्ही 6 लोक ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत, आमचे कशाला तुम्ही त्याच्यामध्ये गणना करता? आम्हाला मायनस करा, तुमची लोकसंख्या कळवा,
आणि मग तुमचा तुम्ही मागासले पण आहे किंवा नाही हे राज्य मागासवर्गीय आयोगाने काम करायला पाहिजे. म्हणून आधीपासून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन केलं, उपमुख्यमंत्र्यांनाही निवेदन केलं की आता नव्याने सर्वेक्षण करताना कुणबी मराठा, कुणबी कुणबी मराठा, लेवा पाटील लेवा पाटीलदान, लेवा कुणबी ह्या सहा जाती सोडून ज्या जाती स्वतःला मराठा समजतात परंतु आरक्षणाचा फायदा घेत नाही, ओबीसी आरक्षणाचा फायदा घेत नाही, त्या जातींचा सर्वे करण्यात यावा, याची सुद्धा दखल सरकारने पुन्हा घ्यावी आणि खरोखरच त्यांचं मागासलेपण सिद्ध करावं.